नमस्कार, मी शेफ अमोल राऊळ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो रुचिरा किचनमध्ये। तुम्हाला माहीतच आहे, भारताची खाद्यसंस्कृती ही संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे। अशाच एका नाविन्यपूर्ण खाद्यसंस्कृतीची ओळख आज मी तुम्हाला करून देणार आहे, जी आहे काश्मीरी खाद्यसंस्कृती। तर वळूया आपल्या पहिल्या रेसिपीकडे, जिचं नाव आहे चिकन याखनी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे चिकन, दही, आलं लसूण पेस्ट, काळी मिरी, लवंग, दालचिनी, लाल मिरची पावडर, तेजपत्ता, मोहरीचं तेल, मीठ, बडीशेपची पावडर, हळद, हिंग, जिरा पावडर, बेसन आणि पुदिना। तर वळव्या आपल्या कृतीकडे। सर्वप्रथम मी चिकन मॅरिनेट करून घेणार आहे। काश्मीरी खाद्यपद्धती ही माझी स्वतःची खूप आवडती खाद्यपद्धती आहे। त्यामध्ये जास्त करून अख्खे गरम मसाले जे आहेत ते वापरले जातात, त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट आणि लाल मिरची, काश्मीरी लाल मिरची हिचा योग्य प्रमाणात वापर केला जातो। तर एक 2 चमचे आलं लसूण पेस्ट मी वापरणार आहे। ह्यात थोडंसं मीठ टाकूया। आपण हे 200 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, तुम्ही बोनलेस चिकनही वापरू शकणार, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही बोन्सवालं चिकनच वापरा, जेणेकरून आपली चिकन याखनी ही व्यवस्थित द्रवरूप बनते। याखनी हा एक स्ट्यूचा प्रकार आहे, म्हणजे तुम्ही सूप म्हणू शकता, त्याला एक पाया सूप जसं आपण म्हणतो, तसं चिकनचा एक प्रकार याखनी म्हणून म्हटला जातो। चिकन आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे, नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे, पॅन गरम करत ठेवूया। ह्यामध्ये आपण वापरणार आहोत मोहरीचं तेल। माझा पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे मोहरीचं तेल घ्यायचं आहे। मोहरीचं तेलाचा जेवणात एक वेगळाच सुगंध येतो। तेल गरम करत ठेवलेलं आहे। काश्मीरी खाद्यसंस्कृतीचं एक विशिष्ट आहे, त्यांच्या जेवणामध्ये टमॅटोचा वापर केला जात नाही। त्याचं कारण पण असं असू शकतं की टमॅटो तिथे उपलब्धच होत नसतील, तिकडचं वातावरण जे आहे ते खूप थंड असतं, त्याच्यामध्ये अंगामध्ये गरमी उपलब्ध व्हावी किंवा गरमी निर्माण व्हावी त्यासाठी अख्खे गरम मसाले योग्य प्रमाणात वापरले जातात। तेल हलकंसं गरम झालं आहे, ज्यावेळी हलकंसं गरम झालं असेल त्यावेळी आपण आपले गरम मसाले टाकायला चालू करूया। 2 ते 3 लवंग, काळी मिरी, 3 ते 4 दाणे दालचिनी घेतो, 1 अख्खा, 1 ते 2 तेजपत्त्याची पानं। तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत, त्याचसोबत आपल्याला हे पण बघायचं आहे की हे जास्त कळले नाही पाहिजे। तेलामध्ये त्याचा हलकासा फ्लेवर आला त्यावेळी आपले गरम मसाले रेडी झालेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये आपलं जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे मगाशी ते परतणार आहोत। चिकन आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मी चिकन ज्यावेळी मॅरिनेट केलं त्याच वेळेला चिकनला मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे आता चिकनमध्ये मीठ टाकायची काही गरज आपल्याला नाही आहे। तुम्ही बघू शकता चिकनला, काही काही चिकनला हलकासा आता जो ब्राऊन कलर आहे तो सडायला चालू झालेला आहे। आपलं चिकन बऱ्यापैकी ब्राऊन होत आहे। चिकन व्यवस्थित शिजायला द्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं चिकन हे बऱ्यापैकी ब्राऊन झालेलं आहे, शिजलेलं आहे, त्याला बाहेरून असा कुरकुरीतपणा आलेला आहे। मी गॅस जरासा स्लो केलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत। तुमच्याकडे स्टॉक असेल तुम्ही स्टॉक वापरू शकता,
जास्त पानी टाकायचं नाही, एक 50 ml पानी अपन टाकणार आहोत। चिकन आता मी स्लो गॅसवर सोडून दिलेलं आहे, गॅस थोड़ा सा कमी करून मंदा गॅसवर सोडून दिलेलं आहे। एक 250 ग्राम दही घेतलेलं आहे, एक चमचा बेसन अपन दह्यामध्ये टाकणार आहोत। बेसन टाकण्यामागचं कारण एकच आहे कि जेव्हा आपण हे दही आपल्या चिकनमध्ये टाकणार आहोत गरम पॅनमध्ये तेव्हा ते फाटू नये यासाठी आपण बेसन टाकणार आहोत। चांगल्यापैकी ढवळून घ्यायचं आहे। आपण चिकन परत चेक करू। ज्यावेळी आपण हे दही आणि बेसनचं जे मिश्रण आहे जेव्हा आपल्या चिकनमध्ये टाकणार आहोत तेव्हा आपल्याला एक बघायचं आहे की आपला गॅस जो आहे तो जास्त फास्ट नसला पाहिजे, म्हणजे जास्त गरम असेल तर दही परत फाटण्याची शक्यता असते। हे तयार झालेलं मिश्रण मी आता चिकनमध्ये टाकत आहे। याखणीला जी खरी मजा जी देते ते हे दहीच देते। योग्य पद्धतीने मिक्स करून घेऊ। आपल्याला मिक्स करताना आता एक काळजी घ्यायची आहे की हे जे दही आहे ते जास्त उकळायला द्यायचं नाही आहे, तर आपण आता ह्याच्यामध्ये पावडर मसाले जे आहेत ते टाकून घेऊ। बडीशेप पावडर घेतो आहे मी 1 चमचा। आपली घरची जी बडीशेप आहे ती जर अशी तव्यावर त्याला रोस्ट केली आहे आणि त्याची पावडर बनवून घेतली आहे। हळद घेऊया 1 चमचा। हिंग टाकूया 1 चमचा। जिरेपूड टाकूया 1/2 चमचा। तुम्ही जिरेपूड जे आहे त्याच्याबदली अख्खं जिरंही वापरू शकता, पण आपल्याला तो जेवणामध्ये करपलेलं जिरं ज्यावेळी दाताखाली येतं ते जरा ते विचित्र वाटतं। काश्मीरी लाल तिखट जे आहे ते आपण वापरणार आहोत 1/2 चमचा। मीठ अजूनही ग्रेव्हीमध्ये आपण टाकलं नाही आहे कारण का ऑलरेडी आपण मॅरिनेशनच्या वेळेला मीठ वापरलेलं होतं। 1-3 ते 4 मिनटं आपण हे शिजवत ठेवणार आहोत। ग्रेव्हीला याखणी ग्रेव्हीला उकळी यायला लागलेली आहे। आता आपण काय करणार आहोत यामध्ये पुदिन्याची पाने टाकणार आहोत। पुदिना काय काम करणार आहे तर अख्खे गरम मसाले आहेत, तर काही काही लोकांना अख्खे गरम मसाल्यामुळे त्रास होतो, अंगात जास्त गरमी निर्माण होते, तर पुदिना जो आहे ते बॅलन्स करण्याचं काम करणार आहे। आणि थोडंसं मीठ टाकूया। आपल्या नेहमीच्या चिकन ग्रेव्हीपेक्षा याखणी थोडी वेगळीच लागते। आपली याखणी जी आहे ती आता तयार झालेली आहे। गॅस बंद करूया आणि ह्याचं आता आपण प्रेझेंटेशन करू। ह्या एका पॅनमध्ये आपण आपली याखणी काढून घेऊ। काश्मीरमध्ये याखणी पुलाव जो आहे तो खूप प्रसिद्ध आहे, तो सेम प्रोसिजर आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त आपला तांदूळ जो आहे तो टाकायचा आहे आणि तो ह्याच्यासोबत शिजून घ्यायचा आहे। जशी बिर्याणी झाली तसाच याखणी पुलाव हा काश्मीरचा फेवरेट आहे। वरती थोडासा पुदिना सजावटीसाठी। आपली चिकन याखणी आहे ती तयार आहे। ही मी सर्व केली आहे नान पावाबरोबर। आपली चिकन याखणी ही तयार आहे। चिकन याखणी। साहित्य: चिकन 250 ग्रॅम, मीठ चवीनुसार, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, राईस तेल 4 चमचे, लवंग 2-3, दालचिनी 1, तेजपत्ता 2, काळी मिरी 3-4, दही 250 ग्रॅम, बेसन 1 चमचा, बडीशेप पावडर 1 चमचा, लाल मिरची पावडर 1/2 चमचा, जिरा पावडर 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा, हिंग 1/2 चमचा, चिकन स्टॉक 50 ml, पुदिना 6-7 पाने। कृती:
प्रथम चिकन एका बाउलमध्ये घ्यावे, त्यात मीठ आणि आलं लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवावे. एका पॅनमध्ये राईचं तेल गरम करून घ्यावे व त्यात अख्खे मसाले परतवून घ्यावे. मॅरिनेट केलेलं चिकन गरम मसाल्यासहित तेलात परतवून घ्यावं. आवश्यकतेनुसार मीठ आणि स्टॉक टाकावा. चिकन व्यवस्थित शिजवून घ्यावं. एका बॉलमध्ये दही आणि बेसन एकजीव करून घ्यावं. दह्याचं हे मिश्रण चिकनच्या पॅनमध्ये टाकून मंद आचेवर शिजत ठेवावं. त्यात बडीशेप पावडर, हळद, हिंग, लाल मिरची पावडर, पुदिन्याची पानं आणि जिरा पावडर टाकावं. गरजेनुसार स्टॉक टाकून ग्रेव्ही तयार करून गॅस बंद करावा. चिकन यखनी एका बॉलमध्ये सर्व्ह करावी. त्यावर पुदिना पानं टाकून गार्निश करावं. चिकन यखनी नान पावासोबत खावी. तयार आहे चिकन यखनी. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर वळव्या आपल्या पुढच्या काश्मीरी रेसिपीकडे, ज्याचं नाव आहे फिरनी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे दूध, साखर, वाटलेले तांदूळ, हळद, वेलची पावडर, किसलेले बदाम, किसलेले पिस्ता, तूप आणि केशर. तर वळूया आपल्या कृतीकडे. सर्वप्रथम मी एक बाउल घेतो आणि त्यामध्ये एक वाटी बारीक किसलेले तांदूळ आपण घेणार आहोत. यासाठी तुम्हाला जे तांदूळ तुमच्याकडे अवेलेबल आहेत घरात ते वापरू शकता. मी जे तांदूळ यासाठी वापरतो ते आहे आंबेमोहर. तुम्ही आपल्याकडे तुकडा बासमती असतात ते आपण वापरू शकतात. आणि आंबेमोहरचा जो सुगंध आहे तो खूपच छान येतो. याच्यामध्ये थोडंसं दूध आपण पहिलं टाकून घेणार आहोत. जेणेकरून ह्याचे गठ्ठे जे आपण हे फिरनी बनवणार त्याचे गठ्ठे होणार नाही. चांगल्या प्रकारे ह्याचं जे एक मिश्रण आहे आपण तयार करून घेऊ. हे जे तांदूळ होते ते मी एक अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेले, त्याच्यानंतर त्यातलं पाणी काढलं आणि ते मिक्सरला बारीक वाटून घेतलं. त्याची पावडर झाली पाहिजे. तुम्ही तांदळाचं जे पीठ असते तेही वापरू शकता, पण त्याच्याने जास्त जी फिरनी आहे ती गाढ होते. आता मी साईडला ठेवून देईन. आपण आता पुढच्या कृतीकडे वळूया. एक पॅन आपण गरम करत ठेवूया स्लो गॅसवरती आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदूळ, त्याच्याकरिता आपल्याला 250 मिलीलिटर दूध. हे दूध मी पहिलं हलकंसं गरम करून घेतलेलं, कच्चं दूध नाही आहे. दूध हलकंसं गरम होईपर्यंत आपल्याला आपल्या स्पॅचुला किंवा चमच्याने ते ढळवत राहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे 2 चमचे तूप. साजू कसं तूप आपण घेतलेलं आहे. या तुपामुळे आपल्या फिरनीला एक जो रिचनेस येतो, हलकासा जो फिरनी म्हटलं म्हणजे एक पुडिंग झाली, राईस पुडिंग. मग त्यासाठी ते जाड होण्याचं काम जे आहे त्याला जी मदत आहे तूप करणार आहे. शिजवायचं आहे आपल्याला. ह्यामध्ये आपण आता थोडंसं काश्मीरी केशर टाकणार आहोत. या केशरनी फारच सुंदर असा रंग आहे जो आपल्या फिरनीला येणार आहे. वा, सुगंधही फार छान आहे. त्याच्यासोबतच हलकीशी हळद जी आपल्या फिरनीला कलर येण्यासाठी जास्त मदत करेल. 1/4 चमचा हळद आपण घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता चांगला असा पिवळा जो कलर आहे जो आलेला आहे आपल्या दुधाला. आता ह्यामध्ये आपण जी तांदळाची मगाशी पेस्ट बनवलेली
ती आपण टाकणार आहोत. आपण याच्यात दूध ह्याच्यासाठी टाकलेलं जेणेकरून त्याचे गठ्ठे होणार नाहीत. तांदळाची पेस्ट आपण टाकणार आहोत. आपण आता स्लो गॅसवरती हे आपले जे फिरणीचं मिश्रण आहे ते शिजवत राहायचं आहे. 2 ते 3 मिनटं आपण आता आपलं हे फिरणीचे जे मिश्रण आहे ते शिजण्याकरता ठेवणार आहोत. राईस जो आहे तो जवळजवळ 60 ते 70% शिजलेला आहे. ह्यामध्ये आपण आता साखर टाकणार आहोत. 1 कप तांदळासाठी आपल्याला 1/2 कप साखर गरजेची आहे. व्यवस्थितपणे आपण साखर आणि तांदळाचं जे मिश्रण आहे ते एकजीव करून घेणार आहोत. आपण ही फिरणी आता 2 ते 3 मिनटं परत शिजत ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपल्या फिरणीला उकळी यायला चालू झाली आहे. यामध्ये आपल्याला आता वेलची पावडर टाकायची आहे. वेलचीचा सुगंध या फिरणीची मजा डबल करतो. आता एक ते दीड मिनटामध्ये आपली फिरणी ही तयार होणार आहे. ती आपण एका बाऊलमध्ये काढून ठेवणार आणि त्याला फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. आपली फिरणी तयार झालेली आहे. चांगलासा असा पिवळा कलर दिसतो आहे. गॅस बंद करूया. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की थोडेही लम्स नाही आहेत. मी या स्पूनद्वारे जे पण लम्स बनत होते ते मी एकजीव करून घेतलेले आहेत. आपण एक बाऊल घेऊ. या बाऊलमध्ये आपण आता ही फिरणी काढणार आहोत. वा, या पिवळा कलर फिरणीचा, केशरचा लाल भगवा कलर, या फिरणीचे जे अट्रॅक्शन आहे हे फार सुंदर देत आहे. आपली जी तयार झालेली फिरणी आहे ती आता मी फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनटासाठी सेट होण्याकरता ठेवत आहे. आपले 5 ते 10 मिनटं आहेत ते झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपली फिरणी पण सेट झाली असेल. ती आपण फ्रीजमधून काढू आणि ती आपण सर्व्ह करू. वा, तुम्ही पाहू शकता या फिरणीच्या वरती जाड असा थर तयार झालेला आहे. आता फिरणीसोबत आपण ड्रायफ्रूट्स पण टाकणार आहोत गार्निशिंगसाठी. सर्वप्रथम मी किसलेले जे बदाम आहेत ते टाकून घेईन. तुमच्याकडे घरात जे पण ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही वापरू शकता. काजू वापरू शकता. थोडेसे पिस्ताही आपण टाकू. आपण थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 ते 2 गुलाबाच्या पाकळ्या आपण वापरणार आहोत आणि सोबत हा गोल्डन वर्क. अशा प्रकारे आपली काश्मीरी फिरणी जी आहे ती तयार झालेली आहे. फिरणी साहित्य: दूध 1/2 लिटर, तूप 2 चमचे, दळलेले तांदूळ 1 वाटी,
केशर एक चमचा, हळद पाव चमचा, साखर अर्धी वाटी, वेलची पावडर पाव चमचा, बदाम आणि पिस्ता सजावटीसाठी। कृती: एका वाटीत दळलेले तांदूळ आणि 4 ते 5 चमचे दूध एकत्र करून ठेवावं। पॅनमध्ये दूध आणि तूप एकत्र गरम करत ठेवावं। दूध गरम करताना चमच्यानं ढवळत राहावं। दुधात तांदळाची पेस्ट टाकून शिजवून घ्यावी। तांदूळ शिजल्यावर त्यात साखर टाकावी। साखर वितळेपर्यंत चमच्यानं सतत ढवळत राहावं। त्यात वेलची पावडर टाकावी। तयार झालेली फिरणी एका बॉलमध्ये सर्व्ह करावी आणि थोड्या वेळानं फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावी। सेट झाल्यावर त्यावर ड्रायफ्रूटने सजावट करावी। तयार आहे फिरणी। आज आपण 2 रेसिपी बनवल्या, एक आहे चिकन याखनी आणि दुसरी काश्मीरी फिरणी। या तुम्ही घरी नक्की करून पहा, त्या कशा झाल्यात ते आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजद्वारे कळवा। आम्ही पुन्हा भेटू नवीन एपिसोडमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।